आपली मुंबई तुमचा मुंबईकर आज आपण चाललो आहे. तुम्ही थंबनेलवरून तर समजलंच असेल तुम्हाला आपण कुठे चाललो आहे. आता आपण ठाकूरवाडी बेस विलेजला प्रबळ माचे गावाच्या इथे गाडी पार्किंग केली आणि आता निघालो आहे. पुढे आपली वाटचाल लिला सुरुवात केलेली आहे. आपल्याबरोबर आज पण नेहमीप्रमाणे येणार होते आज अनेक जणं, पण कोणीच नाही आलं, फक्त मी आणि संदीप. याला तर तुम्ही ओळखत असाल, आपल्या कुठला रे हरिश्चंद्रगडला आपण बरोबर होतो आम्ही, आपल्या डोंबिवलीचे मित्रमंडळी. चला आपण आता स्टार्ट करूया आपली व्हिडिओ आणि प्रवास. चेकपोस्ट लागले तिथे आपले 50-50 रुपयाची पावती फाडली एंट्री फी आणि सर्व चेकिंग केली. दारू वगैरे काही आणण्यास तिथे सक्त बंदी आहे. गडावरती तर कोणी आणून नाहीच, पण त्याची दक्षता हे लोक घेत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. पावती वगैरे फाडून झालेली आहे 50-ची. आता पुढे निघालो आहे आपण या मार्गाने. आता पुढे चालत चालत राहूया. स्टॉल दिसलं आहे, तिथे आपल्याला काकडी लिंबू सरबत वगैरे अशा अनेक प्रकारचे पेय आहेत. काकडी आहे, परत पाण्याच्या बॉटल वगैरे आहेत. त्या आता थोडेसे आपण घेऊया पिऊया, परत चालायला लागूया. खूप गरम होत आहे, असं वाटतंय टी शर्ट काढूनच चालावा, इतका गरम होत आहे. आपला सूर्य पण मावळ तिकडे झालाय, सूर्य मावळायला लागलाय कारण का आपण खूप लेट झालोय. लक्ष्मण दादाकडे आपण काकडी खायला थांबलोय. आता काकडी वगैरे खाऊया. आपण जवळपास वरती आलोय. इथे आपल्याला एक हॉटेल दिसतोय पुढे आणि तुम्ही बघू शकता खाली. त्या ठिकाणून आपण आलो, कॅमेरामध्ये बहुतेक नसेल दिसत, तिथून आपण त्या वाटेने आलो. फायनली मित्रांनो आपण वरती आलोय. पुढे आता पायऱ्या आपल्याला लागले चालू झाल्यात. आता आपला व्ह्यू तर काय दिसत नाहीये, नॉर्मलीच फक्त काय काय दिसतोय. त्याच्यामुळे आपण आता पुढे भेटूया, टेंट वगैरे लावू, पायर वगैरे लावूया, तिथे भेटूया. टेंट वगैरे लावलाय, आपला टेंट फिक्स केलाय. आपण बघत असाल खाली पूर्ण बहुतेक तरी पनवेल सिटी आपल्याला दिसते. आपण इथे टेंट लावलाय, आता थोडीशी फायर वगैरे नंतर लावूया, नंतर बसूया, थोडा वेळ गप्पा गोष्टी करूया आपण, नंतर भेटूया जरा जेवणाचं आता काहीतरी आपण बघून येऊया. चला नंतर भेटूया आपण परत. तर नमस्कार मंडळी, आत्ता वाजलेत 9:40 म्हणजे जवळजवळ 9:45 वाजलेत आणि आपण आता जेवायला आलो आहे. चवळीची भाजी आहे, डाळ आहे आणि भाकऱ्या आपण घरातून आणलेल्या. तर आपण जेवायला बसतो आता. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे, सकाळचे जवळ 7 वाजलेत आणि आपण उठलोय. ट्रेंड वगैरे जमा केला कारण का खूप हवेन एवढं होता, त्याच्यामुळे जमा केला. तुम्ही बघू शकताय पब्लिक पण आज खूप आहे कारण का पर्यटनाचा चांगला म्हणजे चांगला झाला आहे आणि पुणे आणि मुंबई यापासून जवळचं ठिकाण असल्यामुळे पर्यटन खूप तिथे येऊ लागलेलं आहे. तर चला आता आपण वरती जाऊया, वरती वाटचाल करूया, चला निघूया. काल ज्या ठिकाणी थांबलेलो त्या ठिकाणून निघल्यानंतर पुढे आलो. आपल्याला एक गाव लागलं आहे,
आज खरं स्टार्ट झालं आणि तिथे तिथे आहेत अजून अनेक अशी घरं आहेत. आपल्याला झोका लागलाय. संदीप भाऊ आपले झोका घेत आहेत. तर 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. त्या खालच्या वाट्याने आपण वरती आलो आणि आता आपल्याला तिकडे आहे कलावंतीन दुर्ग आणि तुम्ही या साईडला बघू शकताय प्रबलगडसाठी जाण्यासाठी वाट आहे. तर पहिले आपण कलावंतीनकडे जाऊया नंतर मग प्रबलगडकडे जाऊया. तर आपण ज्या पॅचच्या आतुरतेने वाट बघत होतो तो पॅच आता आपल्याला सुरुवात झाली आहे. दगडाचा रॉक पॅच, इथून आता आपली खरी कसोटी चालू होणार आहे. तर जाऊया पुढे. पर्यायच नाही या पायऱ्या चढण्यासाठी, कारण खूप असा म्हणजे बोलत जाईल असा. आपण डिफिकल्ट पॅच होता तो आता पार केलाय. जवळपास आता आपण वरती पोहोचलोय. थोडासा अंतरावरती आपलं फायनल डेस्टिनेशन आहे. आता जाऊया आपण बघूया मेन जो डिफिकल्ट पॅच होता तो या साईडला आहे आणि जो मेन रॉक पॅच आहे तो आपल्याला खालून दिसतो तो आहे. तिथे एक रशी लावलेली आहे. त्या रशीच्या सहाय्याने वरती चढायचं आपल्याला. बघूया त्याचा पण अनुभव घेऊया आपण. संदीप भाऊ पहिले ट्राय करतायत, बघूया जात आहेत ते. आपल्याला जो खालून दिसणारा झेंडा आहे तो हा आहे. तिथे जाऊन येऊया आपण. कलावंतीन दुर्ग
हा एका राजाने कलावंतीन राणी करता ती राणीची आपल्याला सुपूर्द करणार नाही, त्याकरता या दोघांना निर्माण केलं होतं. या ज्या आपण मगाशी बघितलेल्या ज्या पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या सर्व कोरीव काम केलेलं आहे. आणि मेन या मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज पब्लिक किती आहे, संडेचा क्राऊड किती आहे. तो किल्ल्याचा क्रेज हा लोकांमध्ये खूप पोचलेला आहे. एक ॲडव्हेंचर आणि एक थ्रिलिंग या विषयामुळे इथे गर्दी खूप वाढायला लागली दिवसेंदिवस. तर मित्रांनो, आपण आता वरतून खाली आलो. तुम्ही खाली यायच्या सीन बघितले असाल तर आपण सुखरूपपणे आलो आहे वरतून खाली. तुम्ही बघू शकता किती पब्लिक आज क्राऊड संडे असल्यामुळे खूपच आहे. सगळे वरती चढण्यामध्ये आहेत. वरती देखील आपण ज्या दगडावर गेलेलो त्या ठिकाणी देखील खूप पब्लिक आहे. आणि आपल्याला आपले असेच मराठी ब्लॉगर जे बी ब्लॉग्स हे आपल्याला भेटलेले आहेत. पण गड किल्ल्यांवरतीच व्हिडिओ तयार करतात. तर भेटून आनंद झाला मित्रांनो. खूप मला पण छान वाटलं, सोबत छान वाटलं. आम्ही खरं तर रात्रीच भेटलो. मस्त गप्पा वगैरे मारल्या, म्हणलं सोबत ट्रेक करू, पण हे थोडे लवकर गेले, आम्हाला यायला थोडा लेट झाला. तसो तर नक्कीच तू पण चांगलं चॅनल हे करतेस मस्त. आणि मराठी ब्लॉगर वाढत चाललेत बाय द वे. आणि ही चांगली गोष्ट आहे, मराठी ब्लॉगर वाढत चालले सगळीकडे. सगळ्यांचं आपल्याला महाराष्ट्रातलं दर्शन होतं, इतिहास म्हणजे आपल्याला कळतोय, आपल्या घरात घरात पोहोचतोय, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि तू एक चांगलं काम करतेस. तुम्ही पण आहातच, तुमचा सपोर्ट असेल तर आम्ही पुढे जाऊ अजून. चला भेटूया आपण. पण दिन झाल्यानंतर आपण आता बाजूच्याच वाटेने चालत चालत प्रबलगड दिशेने चाललेलो आहे. प्रबलगड हा एक कलावंतींपेक्षाही त्या ठिकाणी म्हणजे खूप काही आहे. महल आहेत, कुंड आहेत, पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत, प्लस पुढे जा गेल्यानंतर गुफा देखील आहेत. अनेक गोष्टी अशा म्हणजे बघण्यासारख्या आहेत. प्रबलगडाच्या पायथ्याशी म्हणजे जिथे एक झोपडी आहे तिथे आपल्याला नाश्ता वगैरे भेटेल. या ठिकाणी आलो आहे आणि आपले काही मित्रमंडळी भेटलेत आपल्याला. तर मित्र, कसा वाटला तुम्हाला ट्रॅक? अप्रतिम इथला अनुभव आहे. मी खरं तर मी येतो या ठिकाणी भरपूर वेळेला, पण पहिल्यांदा मी या प्रबलगड होतो. कारण येऊन त्या माचीवरती थांबतो, कलावंतीवर जाऊन तुम्ही त्या पायऱ्या बघून रिटर्न येतो. आज हा इच्छा बघायची नाही, करा पूर्ण इच्छा. मी वरती पण जाऊन या पायऱ्यांच्या वरती पण, कारण का खूप मस्त आहे. एक थ्रिलिंग आहे, ॲडव्हेंचर आहे, पण मजा येते, एक जबरदस्त आहे. तुम्ही नक्कीच वरती जाऊन या, बघा एक मजा नक्कीच करा. आपल्या मराठी मुंबईकर इथे एक गुफा आहे, मावतींनी आपल्याला सांगितलं. आणि जे आपले आता मित्रमंडळी भेटले ते देखील जाऊन आले. तर आपण पण जाऊयात आता गुफेमध्ये, बघूया. हे
मित्रांनो, आतमध्ये वटवा गोळ वगैरे आहेत, त्याच्यामुळे जाऊया का नको जाऊया? चल जाऊया. झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. पाणी पण आहे, थोडस पाणी लागलेलं आहे. पुढे आहे ती छोटी छोटी होत चालले. तुम्ही बघू शकता एक एक पहिला लेफ्ट आहे, नंतर एक राईट आहे, आणि अजून आतमध्ये देखील एक रूम आहे. बाहेर एक पहिला एक आहे, एक आतमध्ये देखील आहे. खूप एक भारी गुफा आहे, म्हणजे एक जाण्याचा पण अनुभव एक मस्त राहिला, चांगला वाटला बघून. गुफा देखली आपली, पुन्हा वाटचाल प्रवास आपला सुरू करतोय. आपण मॅगी वगैरे एकदा इथे खाल्ली, नाश्ता केला, पाण्याची बॉटल घेतला, पाणी पिला. काही आपल्याला मगाची कलावंतीन गडावरती जी भेटलेली मित्रमंडळी होती ती आता परत आपण धैर्य वेडे ट्रॅकर्स ग्रुप यांच्याकडून आलेले आहे ते सर्व मित्रमंडळी. तर आता आपण जाऊया पुढे, ते पण येत आहेत आपल्या बरोबरच मागे मागे. तर चला आपण चढूया पुढे. मित्रांनो, खूपच रॉक पॅच आहे, दगड खूप आहेत चढण्यासाठी. फायनली आपण प्रबळ माचीवरती आलो आहे. तुम्ही समोर बघू शकताय आपल्याला कलावंतीन दुर्ग हा समोर आपल्याला दिसतोय, दृष्टी शेपात आलेला आहे. तुम्ही बघू शकताय तिथे गर्दी देखील किती आहे. कलावंतीन दुर्ग या साईडला आणि काळा बुरुज म्हणून या साईडला आहे, त्या ठिकाणी पुढे गेल्यावरती वाडे तळे वगैरे आहेत. काळाबुरुज या रस्त्याने चालत चालत आलो तर आपल्याला एक वाडा लागला आहे. तुम्ही हा वाडा बघू शकताय, या वाड्याचं वरचं छप्पर उडालेलं आहे, पण काही भिंती आणि अवशेष अजूनपर्यंत आहे. इथून आलो तो वाडा बघितला असेल तुम्ही, जो हा आता आपण पुढे आल्यावरती अजून एक आपल्याला वाडा दिसत आहे. असे अनेक दिसत आहेत, पुढे पण देखील आपल्याला खूप आहेत वाडे. हा देखील बघा, गणेश मंदिराजवळ आहे आपण. तलाव इथून 50 मीटर वरती आहे, बोरीची सोंड 900 मीटर वरती आहे, आणि 850 मीटर वरती दरवाजा आहे, आणि काळा बुरुज हा 1700 मीटर वरती आहे. तर आता आपण गणपती मंदिराजवळ आलेलो आहे. हा आहे समोरच आपला दिसणारा मंदिर आहे, तो आहे गणपतीचा मंदिर आहे. आपण गणपतीच्या मंदिराचं आता दर्शन वगैरे करूया. चालताना बघत असाल पूर्ण घनदाट असा जंगल आहे, आणि आता आपण तळ्याच्या दिशेने चाललो आहे पुढे. तळ्याच्या पुढे परत बोरीची सोंड या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणून आपल्याला इर्शालगड दिसतोय, प्लस आपण मुंबई दिसतंय, आणि माणिकगड पण धोका असल्यामुळे मुंबई वगैरे आपल्याला दिसू शकत नाही आहे, पण तुम्ही खालचा नजारा वगैरे बघू शकताय.
जो बुरुज आहे तो काळा बुरुज आहे.